आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सचिन खरात यांच्या सोलापुरातील 7 दिवसीय चित्र स्पर्श कला प्रदर्शनास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। सोलापूरचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सचिन खरात यांची नावाजलेली चित्र लवकरच परदेशात जाणार आहेत। या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम मायभूमी सोलापूरकरांच्या भेटीला ही चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून सोलापूरकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत। या निमित्तानं 20 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित चित्रस्पर्श कला प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे। दरम्यान चित्रस्पर्श कला प्रदर्शनाला शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, अधिकारी वर्ग, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन या चित्रांची पाहणी करत सचिन खरात यांचं कौतुक केलं। सचिन खरात यांनी मुंबईच्या JJ महाविद्यालयातून पदवी घेतली। चित्रकलेच्या प्रांतात त्यांनी स्वतःचं नाव प्रस्थापित केलंय। जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांनी स्वतःचा चाहता वर्ग निर्माण केलाय। चित्रकार म्हणून व्यावसायिक आयुष्य उभं करणं ही फार खर्चिक आणि जोखमीची गोष्ट आहे। सारी आव्हानं पार करून त्यांनी स्वतःचा ब्रँड निर्माण केलाय। काहीतरी वेगळं आणि भन्नाट करावं हा ध्यास मनाशी बाळगून त्यातूनच एक गुरुकुल बनवण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे। त्यासाठी जमीन खरेदीची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे। गुरुकुलाच्या माध्यमातून होतकरू कलाकारांना कलेचं ज्ञान द्यायचं हा त्यामागील उद्देश आहे। नृत्य, गायन, चित्रकला, संगीत अशा कलांचं प्रशिक्षण या माध्यमातून दिलं जाणार आहे। प्राचीन काळातील गुरुकुलाप्रमाणेच या गुरुकुलाची रचना असणार आहे। मोठ्या वृक्षांच्या छायेखाली विद्यार्जन हे गुरुकुलाचं वैशिष्ट्य असणार आहे। या गुरुकुलातील शिक्षण पूर्णपणे मोफत असणार आहे। ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांची निवड सचिन खरात हे स्वतः करणार आहेत। भव्य सभागृह, मेडिटेशन हॉल, कलादालन, वाचनालय, संग्रहालय अशी या गुरुकुलाची रचना असणार आहे। संग्रहालयात जुन्या आणि प्राचीन वस्तू पाहायला मिळणार आहेत। सोलापूर आणि परिसरातील विद्यार्थी गुरुकुलाचा लाभ घेऊ शकणार आहेत। तर आज आम्ही इथे फडकुले सभागृह येथे 8वी व 9वीचे विद्यार्थी भेट द्यायला आलेलो आहोत। इथे अत्यंत खरात सरांनी अत्यंत सुंदररीत्या असे चित्र काढलेले आहेत ज्यातून आम्हाला अत्यंत अनमोल असे ज्ञान मिळालेले आहे। चित्र कशी काढावीत, त्यांचे रेखाटन कसे करावे, उत्तमरित्या त्यांनी कलां रंगांचा वापर केलेला आहे, अनमोल अशी आम्हाला माहिती दिलेली आहे या चित्रांबद्दल। तर मी सर्वांना आवाहन करतो की जसे आज आम्ही या चित्र प्रदर्शनाला भेट द्यायला आलेलो आहोत, तसे मी इतर विद्यार्थ्यांना व इतर शाळांना देखील आवाहन करतो की त्यांनी इथे यावं आणि चित्रांचे हे प्रदर्शन बघावे।